2014 सालात राज्यात मोदी लाट आली आणि या लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित नसणाऱ्या मतदारसंघात देखील त्यांच्या सीट्स निवडून आल्या. यापैकीच विधानसभेचा एक मतदारसंघ तो म्हणजे वर्सोवा. वर्सोवामध्ये 25 वर्ष काँग्रेसची एक हाती सत्ता होती. मात्र मोदी लाटेमध्ये ही सत्ता उद्ध्वस्त झाली आणि त्या ठिकाणी निवडून आल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर भारती लवेकर. ज्या डब्बेवाल्यांनी आपली कीर्ती जगभर पोहोचविली त्या डब्बेवाल्यांची संख्या देखील याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. साधारण 2.5 लाख मतदारसंघ असणाऱ्या या मतदारसंघात एका बाजूला अतिउच्च तर दुसऱ्या बाजूला सामान्य आणि कष्टकरी अशा मतदारांची विभागणी झालेली आहे. वर्सोवा मतदारसंघातील शिवसेनेतील नेत्यांमध्ये मोठी गडबाजी दिसून येते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला अनसेफ आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कांबोज यांना जर पक्षानं तिकीट दिलं नाही तर ते अपक्ष उभारण्याच्या तयारीत आहेत. तर तिसऱ्या बाजूला विद्यमान आमदार भारती लवेकर यांच्याबद्दल मतदारसंघांमध्ये नाराजी दिसून येते. त्यामुळं 2019 इथला मतदार नेमकं कोणाच्या बाजूनं कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.